नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? हाईट ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपले सगळ्यांचं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक स्टिचिंग कटिंगच्या ब्लॉगमध्ये. तर आज हा मी टॉप घातलेला दिसतोय तुम्हाला. तरी ह्या टॉपचं मी आज फ्रॉक शिवणार आहे, ते पण कुणाच्या? गायूच्या मापाचा. 3 ते 4 वर्षाच्या बाळांना बसेल असा टॉप शिवणार आहे. तर मी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. ह्यात संपूर्ण कटिंग, स्टिचिंग गायूनं घातला पण आहे. तर कसा बनलेला आहे, कशी डिझाईन आहे, हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल. गायू इतकी खुश झाली, इतकी खुश, मला शिवून पण देईना झाले. जेव्हा शिवते मी कटिंग करून, त्यावेळी बघा ती मधून अधून येऊन मला मशिनीवरनं हा ड्रेस घेत आहे. तो शिवल्यानंतर घालून इतकी खुश, इतकी आनंदी आहे, इतका डान्स करते ना, नुसतं घुमर घुमर. तर ती उड्या मारायला लागली, खूप खेळायला लागली, घालून बघा किती फिरायला लागले. तर हा ड्रेस मी माझ्या टॉपचा शिवलेला आहे. खूप सिम्पल पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कटिंग, स्टिचिंग, आपल्या घरात टॉप असू या कुठलाही असू, तुम्ही इतकी पार्टीवेअर सारखा ड्रेस घरी शिवू शकता. तर गायूला किती आनंद आहे बघून घ्या. गायू गायूचा का नाही ठाव ठिकाणाच नाही, एवढी गायू डान्स करत होती, एवढी आणि बिलकुल ऐकत नव्हती. त्यासाठी तुमच्यासाठी मी खूप छानसा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता इथून पुढे माझा व्हिडिओ स्टार्ट होईल, कटिंग, स्टिचिंग आणि डिझाईन कशी क्या है. हे बघा माझा टॉप होता ना, हा 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 पेने दो. तर ही बघा माझा टॉप मी इस्त्री करून घेतला, खोलला, हे सगळं खोलून घेतलं. ही बघा सगळं बिस्तरवर, बेडवरच आहे, सगळं क्लोज केलेलं आहे, दुसरं बिस्तर टाकलेलं आहे, बेडवर बसूनच करत आहे. तर ही टॉप बघा, हे बघा कवर आहे, हे बघा. आता ह्या हे मी खोललेलं आहे. हा टॉप बघा खोललेला, आणि हे सगळं काढलं. बाजू बघा, ती बाजू अशी ठेवलेली आहे बाजू. तर मी आता टॉप कटिंग करत आहे. बंद कर बेटा. तर आता मी गायीची माप टाकत आहे. किशा आता गायीची माप बघा कशी टाकते. मी पहिले एकच कटिंग करून दाखवते, पुढचा नाही तर मागचा ना कुठलाही एक कटिंग करणार आहे. तर फोल्ड केलेला आहे. तर मी वरचा तिला पूर्ण उंची 20 ते 21 भरली पाहिजे, त्यासाठी वरचा पाट आहे हा. तर का नाही वरचा मी कसा कापते. ही एवढं कापून घेते. हे सरळ केलं का, एवढं असं केलं. त्यानंतर बघा आता मी गायीचं माप घेत आहे. पूर्ण 21 इंचाचा त्याला फ्रॉक बनवायचा आहे आपल्याला, 21 ते 20 इंचाचा. तर वरचा पाट आपण 10 इंचाचा घेऊ, म्हणजे 9 इंच शिवून 9 आले पाहिजे. तर 10 इंचावर मी टिक करत आहे. आणि ती जी छाती आहे ती 20, तर मी 8 इंच अशी ही घेणार आहे तिच्यासाठी गायीला छातीचा. 8 इंचाचं घेऊ आपण. इथून पण 8 समजा, पण त्याच्या आधी मी गळा टाकणार आहे 2 इंचाने रुंदीला. आणि समोरचा गळा घेणार आहे मी गायूसाठी 4 इंचाचा, कारण गर्मी आहे. आता 4 ते 3.5 इंचाचा घ्या आणि रुंदी पण तेवढी घेणार आहे 2 इंचाची. तर गायीला रुंदी ह्या असं ही गळा आहे आपलं पूर्ण. म्हणजे कुठला पण बघा, ड्रेस म्हणा, फ्रॉक म्हणा, काही नाही, 3 इंचानं वाढवलं तरी चालतंय, पण 2 इंचानं वाढवू. त्याचा कपडा सुती असतो, कधी कॉटनचा असतो. तर आपण का नाही 8 इंचावर, मी 8 इंचाला घेणार आहे गायूला. 8 इंच घेतले, शोल्डर ठेवते 3 इंचाचा शिवून, म्हणजे कमी व्हायला पाहिजे. मुंडा ठेवते मी गायूचा 5.5. माझ्या टॉपचा आहे ना, त्याच्यावर कटिंग करायचं आपल्याला. तर राऊंड लावते. देतो. तर मी राऊंड लावत आहे असं. तर येतो 8 इंच हे बघू शकता तुम्ही. तर आता आपण कटिंग करून घेऊ. वरचा पार्ट आहे फक्त. हे बघा एक पार्ट आहे म्हणून कसं काय असतं ना. मला ना बिना ह्याचं पण कटिंग करून घेते मी, बिना माप टाकता. तुम्हाला दाखवायचे म्हणून दाखवते.
तर गळा मेकअप बघा किती आरडा वर्डी आहे. क्यू क्यू चिल्लारी हो टॉप झाला. दुसरा पण पाठ आता काढून घेते. तर आज मी काय करायला लागली म्हणजे आत्ता आज नव्हे आत्ता काय करणार कुठे याद आती विटात विरती ही एक पंखा निघाल खालचा म्हणजे घेरा लावायला हे वरच दोन्ही पण काढून घेतलं मी आणि खालच्या साईडचे हे दोन पंखे म्हणजे चार काढते. तर आता हे दोनच ठेवलेलं आहे मी हे बघू शकता तुम्ही हे एकावर एक. तर असं काढून घेतलं आहे काय गायूसाठी गायू राणी आज माझी राणी राणी ग राणी ग राणी राणी ग राणी कशाची राणी दिसती तू माझी राणी ग. तर बघा खुशी के पल हे बघा हा चार पंख झाले. माझ्या बाळाच किती सुंदर दिसणार तू हे बघा हे पण काढून मी पाठ घेतलेला आहे. काच बटनपट्टी राहिलेली आहे करते काच बटनपट्टी ह्याच्यात होऊन जाईल खालचा घेर होता माझा तिला चांगला काट आहे जेव्हा मी लावेल त्यावेळी करून घेईन. तर दोन बाजू राहिले हे सर्व राहिलेले आहेत अजून ह्याचे काही कामाचे नाहीत. तर आता स्टिचिंग करायला स्टार्ट करणार आहे. मागचा आहे भाग हा पुढचा गळा मी कापून घेतलेला आहे ऑलरेडी बघितलेलाच आहे तुम्ही. तर हा मी गरमी आहे त्या हिशोबानंच शिवणार आहे गरमीच्या हिशोबानं. तर ही मी गळपट्टी आहे. तर हे बघा मी असं 3 इंचाचा मागचा गळा ठेवला रुंदी ठेवली 2 इंचाची. तर ही आणि 1/2 इंच कटिंग करून घेतलेले आहेत असे हे असे हे बघा इथं ही 1/2 इंचाचं तर इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि आता गळपट्टीला गोल मी कॅनव्हास लावला तरी चालेल तुम्ही नाही लावला तरी चालेल. तर गळपट्टीला मी साईडनं शिलाई मारून घेते. गळपट्टीला साईडनं शिलाई मारून घेते आणि हा पाठीमागचा गळा आहे. तर ह्याला मी व्यवस्थित जोडून घेते. पाठीमागच्या गळ्याला जोडून झालेला आहे आपला गळा. पुढचा पाठ आहे. तर तो मागचा गळा झाला मागचा पाठ झाला. तर मी ह्याला पाइपिंग लावणार आहे नेव्ही ब्लू. आणि गरमीचा दिवस आहे म्हणून गायूला काही समजणार नाही लहान आहे त्यासाठी मी ह्याला नेव्ही ब्लू पाइपिंग लावणार आहे. पाइपिंग इतकी सुंदर दिसते ना खूप सुंदर दिसते. तर खूप सिम्पल बघा हा पुढचा गळा नेव्ही ब्लू काढलेला आहे मी. तर हा मागचा गळा आणि तो पुढचा गळा नेव्ही ब्लू पाइपिंग केलेली मी ह्याच्या ठेवते आता. असं शिलाई मारून इथून घेते शोल्डर दोन्ही बाजूच्या शोल्डरला डबल शिलाई. म्हणा मी खाली ह्या पार्टच्या खाली फ्रॉकला लावण्यासाठी ही केलेला आहे. हा कपडा घेतलेला आहे 4 पदरी कपडा आहे. एक तुम्हाला दाखवते 2 3 आणि ही 4. मग 4 सेम टू सेम घेतले. मग 4 इकडे काय करायचं इथं आपल्याला कट लावायचा आहे. ऑलरेडी इथं खुली बाजू आहे म्हणून तिथे एक कट आहे. हा तसाच इथं एक कट झाला आणि इथं मधोमध दोन्ही कपड्याला पकडून कट लावायचा आहे आपल्याला. तर इथं बरोबर असा दिसल असा कट लावायचा. म्हणजे हे कट लावून झालं मग हे आहेत ना पुढचा मागचा पार्ट. तर हा पुढचा मागचा हे आहे ना पार्ट. ह्या पार्टला पण आपण ह्याला डबल केलं की ह्या 4 पदरी झाला. मग इथं मधोमध ह्याला पण आपल्याला कट लावायचं आहे. म्हणजे हे पण 4 कट आणि ती पण 4 कट. मग हे बघा हे असं असतं. आणि ही पट्टी लावली ना सेम अशीच मी शोल्डरला ह्या शोल्डरला आणि ह्या शोल्डरला सेम टू सेम पट्टी फोल्ड करून घेते म्हणजे पाइपिंग करून. हां हां कळलं बघा ही अशी मी पाइपिंग करते ठीक आहे साईडला मुंड्यावर आरा होय देखा केशा बघा काय म्हणतोय मी आरा हो. तर ही बघा हे मागचा गळा मी हा आरा आहे तू आरा आहे असं मी पाइपिंग लावले मुंड्याला. म्हणजे दोन माग नाड्या ह्याला उलट्या अशा शिवून घेते. त्याला आता खोलायचं आपल्याला ही डबल करून शिवून घ्यायच्या नाड्या कमरेवर बांधायला गायूला. मी अशा गायूचं गाणं आहे का ऐकत मी शिवून घेतलेलं आहे हे असं शिवून फ्रॉक. तर ह्या पाइपिंगला मी खोलणार आहे घुमर घुमर असं हा घुमर त्याला लय घुमरचा आवड हे असं हा देते देते. तर येऊन उभं राहिलंय बघा हे असं दुसरी पण अशीच काढून घेते. हा अगाय हा
दोन्ही पाइपिंग झालेले आहेत. आता ह्याला असं ठेवायचं, म्हणजे दोन्ही पाइपिंग म्हणते दोन्ही नाडे झालेले आहेत आपले, तर ह्याला अशी ठेवते आतल्या साईडला आणि ह्याला पण असं ठेवते आणि हिथं शिलाई मारून घ्यायची, इथं जॉईंट करून घ्यायचे हिथं असं. हे असे शिवून घेतले मी दोन. एका साईडचं पार्ट असं जोडून घ्यावं लागणार आहे मला एका इंचानं, एक इंच असं तुम्ही माप घ्या नाही तर एका इंचानं. मी लूज ठेवलेला कपडा आहे तर मी हित ना हितपर्यंत एका साईडचं फक्त जोडून घेणार आहे. तर ही असं एका साईडला शिवून घेतलेलं आहे असं आणि एका साईडचं ओपन. आता ओपनच्या साईडनं आपण चुनट लावायची. आता जोडायच्या आधी तुम्हाला सांगते, खालचा जी आपला आता घेर वरनं चुनट टाकणार आपण खालच्या बाजूचं का नाही. तुमच्या पशी इंटरलॉकची मशीन असेल तर इंटरलॉक्स करून घ्या, नाहीतर तुम्ही शिलाई मारून घ्या, या काट असेल तर असं सोडून द्या. तर मी ही अशी शिलाई मारून घेतलेली आहे खालच्या साईडला घेऱ्याला. आणि दुसरी गोष्ट ही एक लक्षात ठेवण्याचं खूप गरजेचं आहे, आपण ह्याला पण चार कट लावलेत आणि ह्या कपड्याला सुद्धा चार कट लावलेत, तर असा यायला पाहिजे आपण शिवताना. चार एक कट आहे ना ह्यो इतका ह्याच्यातच एवढ्यातच बसवायचा आहे, म्हणजे चारही कट चारच्या ह्याच्यात बसवायचा आहे. ठीक आहे, तर मी चुनट टाकते कंबरवर गायीच्या, गायी अधून मधून खूप म्हणजे खूप पळापळी तिच्या घुमरसाठी. घुमर म्हणजे फ्रॉग नवीन बघताय त्यांना कळणार नाही. तर चुनट कशी टाकते हे बघून घ्या. एक मशनीच्या साईडला एक माझ्या साईडला, म्हणजे असं करायचं. हे मशनीच्या साईडला मी लावले परत माझ्या साईडला, तर खूप सिंपल पद्धतीने इतके सुंदर वाटते ना. ह्या चुनट खूप आवडतात कारण माझ्या पिल्लूला मी असे फ्रॉक वेगवेगळे बनवून घालायचे ना, मला खूप आवडायचे. तर गायू बघा बसते का, गायू खूप म्हणजे तिचं घुमर घुमर चाललेलं आहे. आपण हा पाट असा झोडून घेतलाय, चुनट अशा आले तुम्हाला दाखवते तरी. आणि ही खुली बाजू आहे ना, आता ही खुली बाजू त्याला एका इंचानं जसं हे करून शिलाई मारून घेतली का नाही, हे अशी अशीच हिकडून पूर्ण इथपर्यंत बंद करून घेते एक इंचानं. एका इंचानं हे अशी शिलाई लावून घेतलेली आहे. आपल्याला परत खोलता बी येतं आणि हे टाईट होतंय तर खोलता येतं. मी जास्त ऑलरेडी घेतलेलं आहे, त्याला दाखवते. थोडंच उलगडते मी गायू राणीचा माझ्या ड्रेस. आह काय सुंदर दिसतंय, काय झकास दिसतंय. ही बघा फ्रॉक फ्रॉक माझ्या राणी साहेबाचं. राणी साहेब फिरतंय दुसरा बाजू. अजून बटन लावून दाखवते तुम्हाला. हा कसं वाटतं हे साईडची पाइपिंग थोडी, म्हणजे आतल्या साईडला ही केलं नाही ना मी अजून. ही अशी पाइपिंग ही आणि असा मागचा गळा. मला थांबा. आणि फ्रॉक दाखवायच्या आधी हा बटन हिथं एक लावून घेऊया आणि ही बटन आणि त्याच्या खाली हा हुक, म्हणजे खालच्या साईडला आणि इथे काच बटन पट्टी लावून घेते आणि हा बटन इथं मागच्या साईडला जोडून घेते. तर हे बघा इथं मी काज मी असं हुक लावून हुक लावून घेतलेला आहे आणि त्या साईडला एका साईडला हुक चाहताला आपल्याला योग्य वाटतंय त्या साईडला आपण हुक लावायचं आहे. दुसऱ्या साईडला हुकाला काज बनवायचं आहे. तर मी काज इथं बनवलं आणि इथं हुक, म्हणजे हे असं हे बसलं. मग हे जेव्हा मला आता लावायचं आहे हा बटन आपल्याला असा शो पीस दिसायला पण छान आणि म्हणजे पार्टी वेअर. फ्रॉक तर बनवून रेडी आहे, तर आता बनवणार आहे मी फुलं. मागच्या बाजूला एक काच बटन इथं करायचं आहे आणि इथं एक हुक लावून घेणार आहे गायूच्या, म्हणजे आपण झिप लावली तरी चाललं असतं. आणि आता मी हे असे तुकडे बनवून घेतलेले आहेत, असे ही मी फुलं बनवणार आहेत समोरच्या साईडला. तर त्याला मी काच बटन पट्टी इथे एक आणि एक हुक लावून घेते. तर हे हुक लावून घेतलं मी, ही हुक लागलेलं आहे आणि इथं काच करून घेतलं. हे चार मी इथे चार स्टोन घेतलेले आहेत फुलं बनल्यानंतर लागणार. मी कशी लावायची ही तुम्हाला दाखवते. चला मी तीन फुलं बनवून घेतलेली आहेत, एक ही दोन आणि तीन. ह्या तीन फुलावर आता आपल्याला असे मी जॉईंट करणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही. आणि ह्या फुलावरनी मी हे असे जॉईंट करून घेते राणी साहेबाला माझ्या एक मिनिट. तर हे बघू शकता हे असे फिटिंग करून घेते. ठीक आहे, हां फ्रॉक बनवून रेडी झालेला आहे दाखवते. अशी फिनिशिंग आलेली आहे. प्रेस करायचं आहे, अजून काही केलेलं नाही पण प्रेसची पण गरज नाही ह्याला असं बनलेलं आहे. तर ही असे झालेले आहेत, मी दाखवते तुम्हाला.
हा असा लावलेला आहे. आणि हे असे चुन्नट वगैरे बॅक साईडचं पण दाखवते. खूप असं घेर खूप आहे ह्या फ्रॉकला. आणि हे असा बनलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि ही तीन फुलं हाताने बनवून लावलेली नेव्ही ब्लू. आणि त्याला तुम्हाला बॅक साईडचं दाखवते. हे असे चुन्नट टाकलेले आहेत. हे खूप घेर झालेला आहे. टॉपमधनं बनवलेलं तुम्ही बघितलेलंच आहे. व्हिडिओ आवडले की नक्कीच शेअर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. फटाफट प्रत्येक व्हिडिओ कटिंग करते मी. ती येतील शिवते ती पण येतील कटिंग स्टिचिंगचे. तर बॅक साईडला मी हा बटन लावलेला तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. पहिला दुसरा लावला होता मॅच झाला नाही कारण म्हणून मी हा दुसरा लावला तो चेंज केला. कारण का पुढे तीन हे झालेले आहेत ही ढोरी मागच्या साईडला. तर तुम्हाला दाखवते माझं बाळ खूप सुंदर दिसणार आहे आता. तर हे बघू शकता तुम्ही हे असा बनलेला आहे फ्रॉक. तर बघून घ्या बेबी फ्रॉक आहे. तीन साडेतीन चार वर्षाच्या बाळाला पण घालू शकतो आपण. अडीच वर्षाच्या बाळाचा हे आहे. तीन म्हणजे तीन वर्षाच्या बाळाला मी शिवलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर पण. आणि तुमचे कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे विचार आहेत ते नक्कीच मांडा. कारण ए टू झेड लेडीजचे मला कपडे येतात शिवायला. तर धन्यवाद. चला.